नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. दुपारचे 12 वाजता आहे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी सविस्तर आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच आहे राजकीय वर्तुळातून, कारण का अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि मतदान पार पडणार आहे. उद्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा होणार आहे. गेल्या 5 वर्षात आमदारांनी केलेल्या कामाचा उद्या मतदाता आपला कौल देणार आहे. त्यामुळे या उत्सवासाठी निवडणूक यंत्रणांसह News18 लोकमत देखील सज्ज झालाय. महाराष्ट्राचा महासंग्राम उद्या News18 लोकमतवर रंगणार आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इत्यंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर या उत्सवासाठी सगळ्या यंत्रणा देखील सज्ज झालेल्या आहेत. मुंबईतील वांद्रे पूर्व आणि नागपूरमधील मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट, मतदार यादी आणि इतर साहित्य वाटपाला सुरुवात झाली आहे. राज्यभरात देखील हीच लगबग सुरू असलेली बघायला मिळतीय. वयोवृद्ध नागरिक, गर्भवती महिलांना मतदानासाठी त्रास होऊ नये म्हणून यंदा सर्व मतदान केंद्र तळमजल्यावरती आणण्यात आलेली आहेत, खास वयोवृद्धांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी. ज्या ठिकाणी जागेची कमतरता आहे अशा ठिकाणी मंडप टाकून मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. मंडपाच्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन आग विझवण्यासाठीचं प्रशिक्षण देखील निवडणूक कर्मचाऱ्यांना देण्यात आलंय. तर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये मतदान शांततापूर्वक संपन्न व्हावं यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नक्षलवाद्यांचं मतदानावरती बहिष्काराचं आवाहन आणि त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या हिंसक कारवाया हे सगळं रोखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त संवेदनशील मतदान केंद्रांवरती ठेवण्यात आलाय. इथं मोठ्या प्रमाणात निमलष्करी दलाच्या तुकड्याही दाखल झालेल्या आहेत. तसंच निवडणुकीच्या ड्युटीवरती असलेल्या एसटी बसेसना विशेष यंत्रणा लावण्यात आली आहे. मतदान यंत्र आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसेस मतदान केंद्राशिवाय मध्ये कुठेही थांबवता येणार नाहीत. दरम्यान एक महत्वाची आणि मोठी बातमी हाती येते. मुंडे बहीण भावांमधला संघर्ष कालपासून चांगलाच पेटलाय. राज्यभरात निषेधाचे पडसाद उमटतायत. धनंजय मुंडे यांच्या कथित क्लिपनं महिलांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे आणि भाजप आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. यासंबंधी धनंजय मुंडे थोड्याच वेळात पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आलेला आहे. आक्षेपार्ह विधानाबद्दल सुरेश धस आहेत, ते मोर्चा काढण्याच्या तयारीत देखील आहेत. विवेक कुलकर्णी यांचा प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील. विवेक, नेमकं काय काय घडतंय? धनंजय मुंडे यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे आणि या व्हिडिओ क्लिप मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या संदर्भात काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आता केला जातो आहे आणि त्यावरून आता राज्यातलं वातावरण चांगलं तापायला लागलेलं आहे. या संदर्भात परळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि याच्यातली लेटेस्ट अपडेट अशी आहे की राज्य महिला आयोगानं देखील या सगळ्या गोष्टीची स्वतःहून दखल घेतलेली आहे आणि या प्रकरणी या वक्तव्याची चौकशी केली जाणार आहे आणि जर त्या वक्तव्यात काही गैर आढळलं तर कारवाईची देखील शिफारस ती महिला आयोग करणार आहे अशी आपल्याला माहिती मिळते आहे. विडा इथं जाहीर सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी असं काही कथित वक्तव्य केलं असा एक आरोप केला जातोय आणि त्यातून आता राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा पेटताना दिसतंय. भाजपचे जे नेते आहेत सुरेश दस यांनी म्हटलेलं आहे की आष्टीमध्ये ते आज महिलांचा मोर्चा काढून त्या संदर्भातला एक संताप व्यक्त करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही बहीण भावांमधला जो वाद आहे त्याच्यामुळे राज्यातलं वातावरण तापायला लागलंय. निश्चित, मात्र विवेक, जेव्हापासून ती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ज्याच्यात अत्यंत खालच्या भाषेत पंकजा मुंडेंबद्दल बोललं गेलंय, धनंजय मुंडेंच्या तोंडून असं बोललं जात आहे, असा आरोप केला जातोय, या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र संबंधित व्हिडिओ क्लिप वगैरे पोलिसांकडे देण्यात आलेली आहे, या सगळ्याबद्दलची काय माहिती मिळते? दुसरीकडे धनंजय मुंडेंनी देखील याबद्दल खुलासा केल्याचं कळत आहे. धनंजय मुंडेंनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे की ते म्हणत आहेत की या प्रकरणाचं नाहक राजकारण केलं जात आहे. त्यांचा असा दावा की त्यांनी अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य केलेलं नाहीये. 29 वर्ष त्यांनी पंकजा मुंडेंनी त्यांना राखी बांधलेली आहे आणि बहीण भावाच्या नात्याला कुठेतरी डाग लावण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे आणि पोलीस या संदर्भात खरोखरच कशा पद्धतीचं काय वक्तव्य केलं गेलंय का, व्हिडिओ क्लिप नेमकी कुठून आली, कशा पद्धतीने ती व्हायरल करण्यात आली आणि त्यातला कंटेंट ज्याच्यावर आक्षेप घेतला जातोय तसाच आहे का याचा तपास करतायत. निश्चित, विवेक तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.
पुढच्या बातमीकडे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदान यंत्र घेऊन निवडणूक कर्मचारी आपापल्या केंद्रांवरती रवाना होत आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते कणकवलीतल्या राणे विरुद्ध शिवसेनेच्या लढतीवरती. या मतदारसंघात कशी तयारी सुरू आहे उद्याच्या मतदानासंदर्भातली, याबद्दल सविस्तर सांगतायत आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर. 21 ऑक्टोबरच्या मतदानासाठी सगळी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि इथे आपण बघतो आहोत हा कणकवली मतदारसंघ, जिथे संबंध महाराष्ट्राच्या या मतदारसंघावर, या इथल्या निवडणुकींवर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राची नजर लागलेली आहे आणि त्या मतदारसंघातल्या मतदान यंत्रांचं वाटप आता सुरू आहे. सगळी प्रशासकीय यंत्रणा आणि सरकारी कर्मचारी इथे या मतदानाच्या जय्यत तयारीला लागलेले आहेत. आधीच ट्रेनिंग खरं झालेलं आहे सगळ्याच कर्मचाऱ्यांचं मतदान यंत्रांच्या बाबतीत, पण इथे आता मतदान यंत्र म्हटल्यानंतर एक युनिट असतं, हे मी तुम्हाला दाखवतो की याला कंट्रोल युनिट म्हणतात. जे ही छोटी पेटी आहे त्याला कंट्रोल युनिट म्हणतात आणि ह्या कंट्रोल युनिट बरोबरच इथे एक ही जी मोठा भाग असतो त्याला व्ही व्ही पॅट आहे, जे आता हल्ली प्रत्येक मतदान यंत्रासोबत जोडण्यात येतं मतदाराला त्याची पोचपावती देण्यासाठी. हे व्ही व्ही पॅट आहे आणि हे जे चपटी बॅग दिसते त्याच्यामध्ये बॅलेट युनिट, म्हणजे जिथे मतदान ॲक्च्युअली मतदान लोक करणार आहेत ते युनिट आहे. आणि त्यामुळे अशा मशीन्स इथे आपण बघतो आहोत सज्ज झालेल्या. या सगळ्या मशीन्स आता घेऊन सरकारी कर्मचारी सगळी प्रशासकीय यंत्रणा आता जाणार आहे आपापल्या मतदान केंद्रांवर. इथे सगळे सज्ज झालेले आपण बघतो आहोत. आणि कणकवलीच्या बाबतीत विचार केला किंवा या मतदारसंघाच्या बाबतीत, तर जवळपास 2,30,000 मतदार इथे आहेत या मतदारसंघात आणि 331 मतदान केंद्र आहेत या भागामध्ये. सगळे कर्मचारी इथे बसलेले आहेत मतदान यंत्रांचं वाटप करण्यासाठी. 331 मतदान केंद्रातून ठरणार आहे याचा फैसला की भाजपचा उमेदवार येतो निवडून की शिवसेनेचा उमेदवार येतो निवडून. त्यामुळे इथे महत्त्वाचं म्हणजे मतदान जास्तीत जास्त करण्याकडे दोन्ही पक्षांचा कल आहे. मतदारांना हे आवाहन करतो आहोत आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून की उद्या सकाळीच मतदान केंद्रांवर जा लवकर आणि आपल्या मतदानाचा हक्क पार पाडा. मतदान करणं महत्त्वाचं आहे. कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम आहे, तरीसुद्धा मतदारांना बाहेर काढण्यासाठी या शेतातून भात कापणीच्या अगोदर जास्तीत जास्त मतदार मतदान केंद्रांपर्यंत कसे पोचतील यासाठी सगळ्याच उमेदवारांनी आपली यंत्रणा कामाला लावलेली आह. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. तेव्हा उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. मात्र ऐनवेळी आपलं नाव कुठल्या मतदान केंद्रावरती आहे याचा शोध घेण्यापेक्षा मतदारांनी ते आजच शोधून वेळेत मतदान करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तुम्ही कसं तुमचं नाव तपासू शकता त्यासाठी आम्ही एक साधा सोपा उपाय घेऊन आलेला आहे. याच्यासाठी एकच करायचं आहे, ते म्हणजे मोबाईलवरती जायचं, www.nvsp.in या संकेतस्थळावरती गेल्यानंतर सर्च युअर नेम इन इलेक्ट्रोल रोल याच्यावरती तुम्ही क्लिक करा. सर्च इन इलेक्ट्रोल रोलवरती क्लिक केल्यावर तुमच्या समोर दोन पर्याय येतील. तुम्ही तुमच्या नावानं शोधू शकता तुमचा मतदारसंघ आणि बाकीचे डिटेल्स, किंवा ओळखपत्र क्रमांकाद्वारे मतदार यादीतील तुमचं नाव तपासू शकता. मतदान केंद्राच्या माहितीची प्रिंट देखील तुम्हाला काढता येते. तिकडे गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. माओवाद्यांच्या बुलेटला लोकशाहीच्या बॅलेटने उत्तर देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जीवाची बाजी लावतीये. हेलिकॉप्टरनं आणि बंदोबस्तात कर्मचाऱ्यांना बेस कॅम्पवर पोहोचवण्यात आलं. सुमारे 100 मतदान पथकांना वायुदलाच्या हेलिकॉप्टरनं बेस कॅम्पवर पोहोचवलं. काही पथकं कर्तव्य बजावण्यासाठी एसटीनं रवाना झाली. राज्यातल्या इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करणं प्रशासनासाठी आव्हान असतं. माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आव्हानामुळे प्रशासनासमोर अडचणी निर्माण होतात, मात्र त्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनही तितकंच कणखर आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम हा आता शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे आणि उद्या राज्यात सगळीकडे निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असली तरी गडचिरोलीत ती मात्र आज सुरू झालेली आहे.
माओवाद प्रभावित ज्या ठिकाणी माओवाद्यांनी बहिष्काराचं आवाहन केलेलं होतं अशा ठिकाणी लोकशाहीचा हा उत्सव विजयी करण्यासाठी मतदान पथकाचे कर्मचारी सगळे आज बेस कॅम्पवर रवाना होत आपण बघू शकतो. अतिसंवेदनशील भाग आहे ही मतदारसंघ. 290 मतदान केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी हे सगळे निघाले आहेत. गडचिरोली पोलीस दलाचे जवान जे असतील ते चारही बाजूला सुरक्षेसाठी यांच्यासोबत असणार आहेत. मतदानाची तयारी, मतदानाचा दिवस आणि ईव्हीएम स्ट्रॉंग रूम पर्यंत पोहोचवण्यापर्यंत प्रशासनाची कसोटी असते. लोकशाहीत प्रत्येक मत महत्वाचं असताना प्रशासन माओवाद्यांचं आव्हान असतानाही ही प्रक्रिया कुठेही खंडित होणार नाही यासाठी कार्यरत असतं. ब्युरो रिपोर्ट, महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. तेव्हा राज्यभरात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत. उद्याच्या मतदानाच्या प्रक्रियेसाठी तुम्ही आम्ही देखील आपलं कर्तव्य बजावूया आणि प्रत्येक जण उद्या नक्की मतदान करूयात. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय, बघत रहा दुपारच्या बातम्या. ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. उद्या मतदानाचा दिवस आहे. संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारात पावसानं हजेरी लावल्यानंतर मतदानादिवशी देखील पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तूर्तास शनिवारी पावसानं हजेरी लावून बळीराजाच्या चिंतेत वाढ केलेली होती. बारामती, औरंगाबाद, 40 गावात पावसानं चांगलीच हजेरी लावली. बारामतीत पावसाच्या संततधार सरी कोसळल्यानं नागरिकांना छत्री रेनकोट घेऊन बाहेर पडावं लागलं. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं काढणी आलेल्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. तर दुसरीकडे औरंगाबादच्या वाळुंज औद्योगिक परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस बरसला. दरम्यान शेतकऱ्यांचं काढणीला आलेलं मका, बाजरी आणि कपाशी ही पिकं आहेत त्यांचं नुकसान झालंय. जळगावात, 40 गावात शनिवारी दुपारपासून पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. यावेळी शहरातील सकल भागात पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळालं. दरम्यान शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या चितूर डोंगरी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याची माहिती मिळतीय. दुसरीकडे परभणी, मनमाडला देखील पावसानं चांगलंच झोडपलंय. परभणी शहरासह जिल्ह्यातील काही भागात रविवारी पहाटेपासूनच परतीच्या पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. ग्रामीण भागात पीक काढणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, इतर पिकांची काढणी केली होती. दुसरीकडे मनमाड, नांदगाव, येवला आणि चांदवड परिसराला देखील पावसानं चांगलंच झोडपलंय. कांदा आणि द्राक्ष बागांना देखील या परतीच्या पावसाचा फटका बसतोय. आज देखील ढगाळ वातावरण असून पाऊस इथं पडण्याची शक्यता दाट आहे. आणि पावसाच्या या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक, बघत रहा दुपारच्या बातम्या. ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे भारतीय लष्कराकडून. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. POK-मधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. भारतीय तोफांच्या माऱ्या दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळतीय. तंगधार सेक्टरमधील दहशतवाद्यांचं हे तळ उद्ध्वस्त करण्यात भारतीय लष्कराला यश आलेलं आहे. आज पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं होतं आणि त्याला भारतानं देखील तितकंच चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि याच बातमीसोबत दुपारच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.